तर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या घरामध्ये नोटा मोजण्याचं मशीन सापडल्याचं विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप भरत यांनी गिरगाव न्यायालयात सांगितलं. मुंबईतील गावदेवी पोलिसांनी सदावर्तेंची पुन्हा कोठडी मागितली आहे. त्यावर सुनावणीत सरकारी वकिलांनी नवी माहिती समोर ठेवली आहे. नोटा मोजण्याच्या मशीनमधून 85 लाख रुपये मोजले गेल्याचं ते म्हणाले. याखेरीज त्यांच्या घरात अनेक संशयास्पद कागदपत्र आढळली असून त्याच्या चौकशीसाठी कोठडीची मागणी करण्यात आली आहे. याखेरीज कोल्हापूर आणि अकोला जिल्ह्यातील अकोट पोलिसांनी देखील सदावर्तेंची कोठडी मागितली आहे. उद्या सदावर्तेंना कोर्टात हजर केलं जाणार असून कोठडी कुणाला मिळणार याचा निर्णय होईल. दरम्यान अन्य 3 आरोपींना आज न्यायालयानं 22 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरवेळेला आम्ही नवीन नवीन आरोपी अरेस्ट करतोय. त्या आरोपींकडनं काय आम्हाला मौल्यवान माहिती मिळते आहे आणि त्या माहितीच्या आधारावर सदावर्तेंची चौकशी करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही न्यायालयाला विनंती केली आणि न्यायालयाने त्यांना उद्या कोर्टात बोलावलेलं आहे जेल आणि मग त्यानंतर त्यांच्या वकिलांना पण नोटीस द्यायला सांगितलेली आहे आणि मग उद्या योग्य ते का ऐकून न्यायालय उद्या कस्टडी द्यायची की नाही ते निर्णय घेईल. त्यांच्या घरामध्ये मिळालेलं आहे पैसे मोजायचं मशीन मिळालेलं आहे, काही कागदपत्रं मिळालेली आहेत, तर त्या कागदपत्रांच्या बाबत त्यांच्याकडनं आम्हाला चौकशी.